हां नमस्कार मित्रांनो, हा जो प्रश्न आहे वीज सुरक्षा ट्रेनिंग आणि वीज सुरक्षा साधनं पुरवणे इत्यादी इत्यादी फार महत्त्वाचा आहे. या बाबतीमध्ये मला जो प्रश्न विचारला होता सन्माननीय श्री साजित पठार साहेबांनी, त्यावर मी खालील उत्तर दिले होते. वीज सुरक्षा साधने देणे ती देणे ही जबाबदारी वीज कंपनी असून महावितरणमध्ये ती त्याचं जे प्रोक्युअरमेंट आहे ते कार्यकारी अभियंता किंवा अधीक्षक अभियंता करत असतात आणि कामगाराला इश्यू करायचं काम सेक्शन लेवलला होते. आता ती कशी वापरायची शिकवणे, ही सुरक्षा साधनं कशी वापरायची याचं शिकवायचं काम जनरली ट्रेनिंग सेंटरमध्ये पहिलं होते आणि मग दररोज सकाळी कामावर निघताना आपण जाता तेव्हा साहेब आपल्याला सांगत असतो, साईटवरही मार्गदर्शन करत असतो. व ती सुरक्षा साधने वापरूनच कामगार काम करतील याची दक्षता घेणे आणि कामगार सुरक्षा साधने वापरूनच काम करतील याची दक्षता घ्यायचं काम महावितरणचं आहे, पर्यायाने शिक्षण इंजिनियरचं किंवा जे कोणी परमिट घेतील त्यांचं आहे. आणि जो कामगार ही सुरक्षा साधने वापरणार नाही त्याच्यावर कारवाई करता येते. तसेच ही सुरक्षा साधने मेंटेनन्स कशी करायची ते सुद्धा शिकवल्या जाते. ती स्टोअर व कॅरी कशी करायची ही शिकवणे ही सर्व जबाबदारी कंपनीची आहे, पर्यायाने सध्या जे ट्रेनिंग सेंटर आहेत त्यांची आहे. आणि पर्यायाने अगदी मोठ्या लेवलला म्हटलं तर चीफ इंजिनियर सेफ्टी साहेबांची, चीफ इंजिनियर सेफ्टी अँड ट्रेनिंग यांची आहे आणि नंतर फील्डवर जे निनाळे सेफ्टी ऑफिसर्स आहेत त्यांच्यापर्यंत हे लोन पोचते. तसेच वीज सुरक्षा नियम प्रोसिजर कामगार बंधूंना शिकवणे, त्यांच्याकडून आत्मसात करून घेणे कंपनीची जबाबदारी आहे. आणि ह्या बाबतीत कामगार भाऊने दुर्लक्ष केले तर कामगार भाऊवर कंपनी शिस्तभंगाची कार्यवाही करू शकते. थोडक्यात कामगारांना परिपूर्ण सक्षम अवस्थेतच काम सांगण्याचा अधिकार कंपनीला आहे, अन्यथा नाही. सक्षम माणसाला, ट्रेन माणसालाच कंपनी काम सांगू शकते. जो माणूस ट्रेन नाही, सक्षम नाही, त्याला कंपनी काम सांगू शकत नाही. आणखी हे 10 वेळा लिहून घ्या, पाठ करा. तर मंडळी ह्या बाबतीमध्ये कंपनीची जबाबदारी काय, कोणत्या अधिकाऱ्यांची जबाबदारी काय, सुपरवायझरची जबाबदारी काय, सेक्शन ऑफिसरपासून SDO पासून अनेक लोकांच्या जबाबदाऱ्यांचे व्हिडिओ मी यापूर्वीच पोस्ट केले आहे, कृपया सगळे पहा आणि सुरक्षित रहा. सुरक्षा साधने वापरा आणि सुरक्षित रहा. तुमचाही वीज अपघात होऊ नका, दुसऱ्याचा वीज अपघात होऊ नका. बी सेफ अँड कीप सेफ. मायसेल्फ रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर SBI, नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. काइंडली सबस्क्राईब टू ऑल द सेफ्टी रिलेटेड व्हिडिओज, कारण हे सगळ्यांनाच व्हिडिओ मी पाठवू शकत नाही. थँक्यू.